नवी मुंबई नेटवर्क। समाज के प्रति अपनी नैतिक जिम्मेदारी और एक कुटुंब प्रमुख की भूमिका अख्तियार करते हुए नवी मुंबई के पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले के नेतृत्व में दिघा, एरोली और रबाले परिसर की तमाम विधवा महिलाओं और पति के निधन के बाद स्वबल पर समाज में अपनी विशेष स्थान निर्माण करने वाली माता बहनों के जाहिर सत्कार समारोह का आयोजन 29 मई को एरोली सेक्टर 19 स्थित सुनील चौगले स्पोर्ट्स क्लब में शाम 6 बजे आयोजित किया गया है। राज्य के नगर विकास मंत्री और थाने जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे और थाने के सांसद राजन विचारे की प्रमुख उपस्थिति में इस कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। विजय चौगले ने खास इन विधवा महिलाओं को विभिन्न सरकारी योजनाओं का लाभ प्रदान करने हेतु इंद्रावती अस्पताल और रिसर्च सेंटर के माध्यम से महात्मा ज्योतिबा फुले योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मुफ्त इलाज प्रदान करने की भी सुविधा मुहैया करवाने का फैसला लिया है। इतना ही नहीं, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे और सांसद राजन विचारे के हाथों इन तमाम विधवा महिलाओं के बच्चों को बाल संगोपन योजना का प्रमाण पत्र वितरण भी किया जाएगा, ताकि दिघा, एरोली और रबाले परिसर की तमाम विधवा माताओं और बहनों को आधार मिल सके। इसी की जानकारी पूर्व विरोधी पक्ष नेता विजय चौगले ने नवी मुंबई नेटवर्क को दी। लोक हळदी कुंकू ठेवतात, प्रत्येक गोष्टी छोटे छोटे कार्यक्रम लावतात, पण जे खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे, ज्यांना खरोखरच एक आधाराची आवश्यकता आहे, अशा लोकांकडे आपण दुर्लक्षित होत चाललेलो आहे। महानगरपालिकेमध्ये आम्ही मोठे मोठे हे करतोय, महापालिकेमध्ये आम्ही यांच्यासाठी त्यांच्यासाठी या स्कीममध्ये टाकतोय, पण त्या स्कीम ह्या लोकांपर्यंत पोचत, म्हणून आम्ही ठरवलं की मी या ज्या ऐरोलीतील झोपडपट्टीतील जेवढे विधवा महिला आहेत त्यांना एकत्रपणे करण्याचा विचार करून त्यांचे एक आम्ही आय डी फॉर्म वगैरे सर्व असं भरून घेतलेले आहे की जेणेकरून त्यांना आमच्या वतीने काय आधार भेटू शकतो। शेवटी ह्या अशा लोकांना एक आधाराची गरज आहे, जे खरोखरच ज्या जे कोणी त्या कॅटेगरीमध्ये कोणी असतील, माझ्या आई बहिणी कोणी असतील, त्यांना सर्व काही भेटते, त्यांना सब एक फॅमिलीचं सपोर्ट असतं, त्यांना काही प्रॉब्लेम नसतं, पण खरोखरच ज्यांना फॅमिलीचं सपोर्ट नाही त्या काय करणार, उद्या त्यांचं भविष्य काय, भविष्यात त्यांना कुठल्या गोष्टीची अडचण आल्यानंतर त्यांनी कोणाला आवाज द्यायला पाहिजे, कारण अशा ज्या महिला असतात आणि अशा ज्या आई बहिणी असतात त्या शक्यतो लाजून कोणाच्याकडे जात नाहीत, कोणाला काय बोलत नाहीत, आपली परिस्थिती कोणाला समजून सांगत नाहीत। एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून एक त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं, मी तर पहिल्यापासून उभा राहतोय, सर्व गोष्टी मी करतोयच, पण आता सर्वांना एकत्रितपणे आणून सर्व गोष्टी त्या कशा पद्धतीने काय त्यांना उद्या भविष्यामध्ये त्यांना काय गरज पडली तर त्यांनी कोणाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना आधार व्हायला पाहिजे, म्हणून हा सर्व विधवा महिलांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। त्या दिवशी आम्ही एक प्रकारे केलं की महाराष्ट्र शासनाच्या आता ज्या माझ्या घरामध्ये माझी कुठली तरी माझी बहीण आहे ती विधवा, तिची मुलं लहान आहेत, त्यांच्या मुलांचा आज एज्युकेशनचा प्रश्न येतो, काही गोष्टी आरोग्याचा ज्यावेळेस प्रश्न उभा राहतो त्यावेळेस ते आवाजून उभा राहतं, ते जाणार कोणाकडे, बोलणार कोणाकडे, म्हणून आता महाराष्ट्र शासनाने माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 18 वर्षाखालील मुलं ज्या विधवा महिलांची मुलं आहेत म्हणजे ज्या बहिणींची मुलं असतील तर त्यांना आम्ही त्या स्कीममध्ये घेतलेलं आहे, त्यांना 1800 रुपये महिना त्यांना भेटेल असं त्या स्कीममध्ये त्यांना आम्ही आणतोय। परत दुसरा महात्मा फुले योजना, दुसरे पंतप्रधानांची तिथं दुसऱ्या कुठल्या 5 लाखाच्या ते ज्या योजना आहेत मेडिक्लेम, ते इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याचं पण कार्ड आम्ही अनावरण करतोय। शेवटी आणि भविष्य काळामध्ये कधी त्यांना एक गरज पडेल तेव्हा त्यांनी आपल्याला हात दिली तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत, आणि त्यांच्या ज्या कोणी मुले असतील उद्या त्यांचं लग्नाचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही स्वतः ठरवलेलं आहे त्या मुलीचं लग्न आपण आपल्या हॉलमध्ये 200-400 लोकांना जेवण हॉल अशा पद्धतीने त्यांचं लग्नसुद्धा लावून देण्याचा एक संकल्प आम्ही केलेला आहे, आणि त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार राजन विचारे साहेब असतील, नाटा साहेब असतील, आमच्या मुंबई सकाळचे संपादक गडपाले सर ते आहेत,
अशा लोकांना आम्ही बोलवलेलं आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणून तो कार्यक्रम ठेवला, त्याला सर्वांना इन्व्हाइट करतो. ब्युरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower.